विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी अजय कुमार गोसावी. आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न की ज्या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला येणार आहे राज्य सेवा कंबाईन किंवा इतर कोणती स्पर्धा परीक्षा असू द्या त्या स्पर्धा परीक्षेसाठी नक्की होईल, तर त्याच्यासाठी फायदा होईल. ठीक आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल, एमपीएससी ट्रिक्स नावानं आपला टेलिग्राम चॅनल आहे, या ठिकाणी जॉईन करा. यूट्यूब चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. तर आज आपण वेळ न दौडता आपलं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे पंतप्रधानांचं कर्तव्य आहे की. ओके, सिम्पलसा प्रश्न आहे. किंवा या घटकावर बऱ्याच वेळा परीक्षेला विचारले जातात. प्रिलिम मेन्स असा जो घटक आहे ना त्याच्यामध्ये प्रश्न असा होता, पंतप्रधानांचं कर्तव्य आहे की त्याने मंत्रिमंडळाच्या निर्णयाची सूचना राष्ट्रपतीला द्यावी हे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये नमूद आहे. बऱ्याच परीक्षेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत आणि मी त्याच्यावरच तुम्हाला फोकस करतो. ठीक आहे. कलम 52, 58, 68 आणि 78 असं दिलेलं आहे. तर तुम्हाला राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातले संबंध किंवा राष्ट्रपती, मंत्रिमंडळ, पंतप्रधान यांच्यातले संबंध म्हणजे तुम्हाला 3 आर्टिकल करावे लागतात. एक आहे 74, दुसरा आहे 75 आणि तिसरा आर्टिकल आहे 78. तुम्हाला दिलं आहे काय, पंतप्रधानांचं कर्तव्य म्हणजे कलम 78 असणार आहे. लक्षात घ्या, पंतप्रधानांचं कर्तव्य कलम 78. आता हे कसं लक्षात घ्यायचं, कलम 74 बघा पहिल्यांदा. हे तुम्हाला परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे, याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो. कलम 74 काय म्हटलं की राष्ट्रपती आहेत, ठीक आहे, राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला द्यायचा आहे. तर हा सल्ला देण्यासाठी जे पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये काय असेल, मंत्रिमंडळ असेल असं कलम 74 सांगितलं. ठीक आहे. आणि मंत्र्यांनी समजा एखाद्या राष्ट्रपतींना दिलेला सल्ला असेल तर त्याची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही, हे सुद्धा 74 बघायला मिळतं. 75 काय म्हटलं, पंतप्रधान काय होईल, राष्ट्रपतीकडनं नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री पंतप्रधानाच्या सल्ल्यानं राष्ट्रपतीद्वारेच नियुक्त होतील असं दिलेलं आहे. मग आता याच्यामध्ये 42 घटनादुरुस्ती, 44 घटनादुरुस्ती आणि 91 घटनादुरुस्ती हा घटक बघायचा आहे. मी तुम्हाला या पॉईंटला जोडून जे मुद्दे सांगतो ना इथून पुढचे, या गोष्टीवर थोडंसं लक्ष द्या म्हणजे तुम्हाला ते समजेल. ठीक आहे. बघा, पहिला घटक बघा मी काय सांगतो इथे. पहिला मुद्दा आहे राष्ट्रपती व मंत्रिमंडळ, कलम 74 व 75. बघताना आपण फक्त कलम 74 आता फक्त फोकस कर. कलम 74(1) काय सांगितलं की राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली काय असेल, मंत्रिमंडळ असेल असं 74(1) सांगितलं. परंतु 42व्या घटनादुरुस्तीनं काय केलं, तर हे जे पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल ना, हा मंत्रिमंडळ आता इथं म्हटलं राष्ट्रपती आपली कार्य पार पाडताना त्या सल्ल्यानुसार वागतील. सल्ल्यानुसार म्हणजे काय, पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली जे मंत्रिमंडळ आहे या मंत्रिमंडळानं जो सल्ला दिला त्या सल्ल्यानुसार काय करतील, राष्ट्रपती वागतील. म्हणजे हे जे मंत्रिमंडळ आहे हे मंत्रिमंडळ काय करेल, सल्ला देईल. काय करेल, सल्ला देईल. आणि हा सल्ला कुणाला देईल, राष्ट्रपतीला देईल. आणि राष्ट्रपतींना त्या सल्ल्यानुसार वागावं लागेल असं कोणत्या घटनादुरुस्तीनं सांगितलं, 42व्या. म्हणजे मूळ तरतूद काय होती, राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल असं मूळ तरतूद होती. परंतु 42व्या घटनादुरुस्तीनं या 74(1) काय ऍड केलं, तर राष्ट्रपतींना जो सल्ला दिला जातोय पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली असलेल्या मंत्रिमंडळानं, तर या राष्ट्रपतीनं त्या सल्ल्यानुसार काम करावं हा घटक तिथं ऍड केलाय. परंतु 44व्या घटनादुरुस्तीनं काय ऍड केलं की समजा राष्ट्रपती मंत्रिमंडळाला एखाद्या मंत्रिमंडळानं सल्ला दिला राष्ट्रपतीला आणि राष्ट्रपतीनं तो मंत्रिमंडळाच्या सल्ल्याचा फेरविचार करण्यास सांगू शकतात आणि राष्ट्रपती अशा जेव्हा फेरविचारानंतर पुन्हा सल्ला दिला जाईल त्या सल्ल्यानुसार वागतील, हे ऍड केलं 44. म्हणजे दोन्ही घटक लक्षात आले का, 42व्या घटनादुरुस्तीनं सांगितलं राष्ट्रपती आपली कार्य पार पाडताना मंत्रिमंडळानं जो सल्ला दिला त्याच्यानुसार वागतील. परंतु समजा एखाद्या वेळेस राष्ट्रपतीला वाटलं मंत्रिमंडळाचा सल्ला योग्य नाही, त्यांना परत फेरविचार करायला सांगू द्या, तर ते फेरविचार करायला सांगतील आणि फेरविचार केल्यानंतर मंत्रिमंडळानं पुन्हा जो सल्ला देईल त्या सल्ल्यानुसार वागतील. म्हणजे पहिल्यांदा 42 नंतर 44 घटनादुरुस्ती. आय होप हे क्लिअर झालं असेल. आता मंत्र्यांनी राष्ट्रपतींना दिलेल्या सल्ल्याची कोणत्याही न्यायालयामध्ये चौकशी केली जात नाही हे लक्षात घ्या, हे सुद्धा 74 तुम्हाला पाहायला मिळतं. आय होप हा घटक इथं लक्षात आला असेल. आता 75 काय म्हटलं, पंतप्रधान काय जे आहेत ना, पंतप्रधान राष्ट्रपतीकडनं नियुक्त होतील आणि इतर मंत्री काय होतील, पंतप्रधानाच्या सल्ल्याने राष्ट्रपतीद्वारेच नियुक्त होतील. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या किती असेल, तर ती पंतप्रधानांना धरून, पंतप्रधानासहित म्हणजे काय,
पंतप्रधानांना धरून वगळून नाही, पंतप्रधानांना धरून लोकसभेच्या, इथं संसद नाहीये लक्षात घ्या, लोकसभेच्या एकूण सदस्य जे आहेत ना त्या सदस्यांच्या 15% जास्त असू नये. हे 91 घटना दुरुस्तीनं 75(1) तरतूद टाकली. म्हणजे मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या पंतप्रधानांना धरून लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% अधिक असू नये. आणि दुसरं म्हणजे जर समजा संसद सदस्य पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत सदस्य म्हणून अपात्र ठरला असेल तर तो मंत्री म्हणून सुद्धा काय होणार आहे, अपात्र होणार. आय होप हा घटक लक्षात आला. आता यावरच एक प्रश्न आहे, प्रश्न बघा आणि मला करेक्ट उत्तर येते का बघा. कोणतं विधान बरोबर आहे ते म्हटले, पंतप्रधानासहित मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या संसदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असणार नाही. म्हणजे मी तुम्हाला आता जो घटक म्हणत होतो 75(1), 91 घटनादृष्टीने तरतूद दिली, पंतप्रधानासहित म्हणजे पंतप्रधानांना धरून मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या म्हणजे हे विधान बरोबर आहे. इथलंपर्यंत विधान बरोबर म्हणजे इथला भाग बरोबर आहे. संसदेच्या एकूण सदस्य संख्येच्या हे येतं का बरोबर, 15% जास्त असणार नाही हे सगळं बरोबर आहे, पण इथं संसद दिलंय म्हणजे हे चुकीचं आहे. संसदेच्या ऐवजी इथं काय पाहिजे होतं, लोकसभेच्या, लोकसभेच्या. कारण संसदेमध्ये लोकसभा प्लस राज्यसभा असणार आहेत ना, राज्यसभेच्या सदस्यांचा काय रोल आहे का मंत्र्यांच्या बाबतीमध्ये, नाही. म्हणून लोकसभेच्या पाहिजे होतं. संसदेच्या शब्द दिल्यामुळं हा घटक इथं चुकीचा ठरतो, चुकीचा. हे तर लक्षात येते का मुद्दा, ठीक आहे. घटनात्मक तरतुदीनुसार, घटनात्मक तरतुदीनुसार पंतप्रधानांची मर्जी असेपर्यंत मंत्री अधिकारपद धारण करतील. पंतप्रधानांचे असणार आहे का, नाही. या ठिकाणी काय पाहिजे होतं, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत. का बरं असं, का बरं, कारण घटनात्मक तरतुदीनुसार शब्द प्रयोग वापरलाय. मी तुम्हाला या ठिकाणी एक मुद्दा सांगितला होता, इथं लक्षात घ्या. पंतप्रधानाकडून, पंतप्रधान राष्ट्रपतीकडनं नियुक्त केले जातील आणि इतर मंत्री, इतर मंत्री पंतप्रधानांच्या सल्ल्यानं राष्ट्रपतीद्वारेच नियुक्त केले जातील. म्हणजे इतर मंत्र्यांची नियुक्ती कोणाद्वारे होते, राष्ट्रपतीद्वारे. याचा अर्थ सल्ला पंतप्रधानांचा आहे, नो डाऊट, पण नियुक्ती कोणाद्वारे होते, राष्ट्रपतीद्वारे. याचा अर्थ घटनात्मक तरतुदीनुसार मंत्री अधिकारपद कोणाची मर्जी असेपर्यंत धारण केले पाहिजेत, कारण त्याची नियुक्ती कोण करते, राष्ट्रपती. म्हणून इथं पंतप्रधान नको, या ठिकाणी राष्ट्रपती पाहिजे. म्हणून हे विधान चुकीचं आहे. आता लक्षात येत आहे का. तिसरा मुद्दा, पंतप्रधान पदावर नियुक्त होण्याच्या वेळी ती व्यक्ती संसदेची सदस्य असणे अनिवार्य आहे. असं काही नाही आहे, नसली तरी 6 महिन्याच्या ते सदस्यत्व घेऊ शकतात. म्हणजे अनिवार्य म्हणजे पाहिजेच असं हे पण नाही. याचा अर्थ वरीलपैकी एकही नाही. कोणतं विधान बरोबर आहे, एकही विधान बरोबर नाही. तुम्हाला पॉईंट कळतोय का, जर तुम्हाला पॉईंट समजत असेल की वा हा हा आपल्याला याचं उत्तर हे आहे, याचं उत्तर हे, त्याच्यावरनं तुम्ही त्याचं आन्सर देऊ शकता. सिम्पलसा घटक होता, तुम्हाला ते समजेल, ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे ते ओळखा, म्हटले चुकीचं विधान ओळखायचं. पंतप्रधान पदासाठी निमंत्रित करण्या अगोदर त्या व्यक्तीनं लोकसभेत आपले बहुमत सिद्ध केलेच पाहिजे असे राज्यघटनेला अपेक्षित नाही. बरोबर आहे ना, म्हणजे अगोदर पंतप्रधान होऊ शकतात आणि 6 महिन्यांनी ते बहुमत किंवा ते काहीतरी घटक आहे, म्हणजे अगोदर तुम्ही बहुमत सिद्ध केलं पाहिजे असं काही तरतूद नाही आहे. ओके, राज्यघटनेला अपेक्षित नाही म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. तुम्हाला विचारलंय चुकीचं कोणतं आहे का, नाही पहिलं तर चुकीचं नाही, बरोबर आहे, ठीक आहे. पंतप्रधान पदी नियुक्त होताना ती व्यक्ती कनिष्ठ सभागृहाची अथवा संसदेच्या कोणत्याही एका ग्रहाची सदस्य असले पाहिजे असंही आवश्यक नसतं. हे लक्षात घ्या, पंतप्रधान होताना लोकसभेचा सदस्य पण होऊ शकतो किंवा राज्यसभेचा सदस्य पण होऊ शकतो. मग किंवा पंतप्रधान पद येण्यासाठी अगोदर त्या सभागृहाचा सदस्य असणं गरजेचं नसतं. त्या 6 महिन्याच्या तो कोणत्याही सभागृहाचा सदस्य होणं त्याला नंतर गरजेचं राहतं. पण अगोदर नियुक्त होताना कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलं तरी चालू शकते. म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे. तुम्हाला विचारलंय काय चुकीचं कोणतं, म्हणजे पहिलं दुसरं बरोबर आहे, अजून चुकीचं नाही आहे, ठीक आहे. तिसरा मुद्दा, पंतप्रधानाच्या सल्ल्याशिवाय कोणतीही व्यक्ती मंत्रिमंडळात नेमली जाऊ शकत नाही. हे सुद्धा बरोबर आहे, कारण इतर मंत्र्यांची नियुक्ती पंतप्रधानाच्या सल्ल्यानं राष्ट्रपतीद्वारेच केली जाते, पण पंतप्रधानाच्या सल्ल्याशिवाय कोणाही मंत्रिमंडळात नेमली जाऊ शकत नाही. म्हणजे हा इथलाच पॉईंट आहे, बघा लक्षात येतोय का, मगाचाच पॉईंट आहे. पण 75(1) पंतप्रधान राष्ट्रपतीकडनं नियुक्त आणि इतर मंत्री पंतप्रधानाच्या सल्ल्यानं राष्ट्रपतीद्वारेच नियुक्त होतील. याचा अर्थ इथं चुकीचं कोणतं आहे का, कोणतंही विधान चुकीचं नाही. वरीलपैकी सर्व सदस्य विधानं काय तुमची बरोबर आहेत, म्हणून वरीलपैकी एकही नाही म्हणजे एकही चुकीचं नाही, हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. आय होप हे पॉईंट लक्षात आला असेल, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे,
तुम्हाला दोन विधानं दिलीत आणि म्हटले कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य ग्रहाचे सदस्य म्हणजे हाऊस ऑफ कॉमनचे सदस्य असले पाहिजे. सामान्य ग्रहण ब्रिटनमध्ये बरोबर आहे. भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेल्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक होऊ शकते हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ दोन्ही विधानं तुमची काय त्यामध्ये बरोबर आहेत. पुढचा प्रश्न बघा. राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्यातील संबंध भारतीय संविधानातील कोणत्या कलमाने विस्तृतपणे अधिराज्यित होतात. म्हणजे राष्ट्रपती आणि तुम्हाला पंतप्रधान यांच्यातले कलम विचारले. आपण आत्ताच बघितलं 73 आहे का नाही, 74 होतं, 76 आहे का नाही, 78 होतं, 74, 75 आणि 78 असे आपण तीन आर्टिकल बघितले ना. याचा अर्थ इथं तुम्हाला 75 काय संबंध नाही पण 73 आणि 76 येणार आहे का नाही. याचा अर्थ 2 आणि 4 फक्त बरोबर आहे. मग 2 आणि 4 बरोबर असलेला पर्याय कुठे आहे, चौथ्या ह्याच्यामध्ये, म्हणजे चौथं विधान बरोबर आहे. फक्त 2 आणि 4 बरोबर. लक्षात आहे का 74 काय म्हणतो, पंतप्रधान राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली. 75 ॲक्च्युली नियुक्ती केली जाईल, म्हणजे राष्ट्रपतीकडं पंतप्रधानाची नियुक्ती आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती ही पंतप्रधानाच्या सल्ल्यानं राष्ट्रपतीद्वारेच होईल. 78 पंतप्रधानांचं कर्तव्य, पंतप्रधानांचं जे कर्तव्य आहे ते कलम 78 सांगितलं आहे. याचा अर्थ हे 2 आणि 4 पर्याय, ओके, हे करेक्ट आहे, हे लक्षात येतं आहे. ठीक आहे, आपण पुढच्या घटकाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतीकडून पंतप्रधान निवड खालीलपैकी कोणत्या निकषावर केली जाते. म्हणजे राष्ट्रपतीकडनं पंतप्रधानांची निवड जी केली जाते ती कोणत्या निकषावर आहे. पहिला घटक, ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाची नेता असावी. डेफिनेटली पहिल्यांदा लक्षात घ्या, लोकसभेमध्ये जो बहुमतकारी पक्षाचा नेता आहे ना त्यालाच पंतप्रधान राष्ट्रपतीकडनं निवड केली जाते. राष्ट्रपतीच्या मर्जीतला असावा डेफिनेटली नाही, असं काही नसतंय. ठीक आहे, त्यामुळे 2 हे चुकीचं आहे पर्याय, म्हणजे पर्याय क्रमांक 1 इलिमिनेट करू शकतो. ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी. ओके, डेफिनेटली बरोबर आहे. संबंधित व्यक्तीच्या पक्षाला लोकसभा किंवा राज्यसभेत म्हटले. आता लोकसभेमध्ये बहुमत असावं हे महत्वाचं आहे, परंतु राज्यसभेमध्ये असं चालत नाही. लोकसभेमध्ये बहुमत असलं गरजेचं आहे, ठीक आहे, राज्यसभेमध्ये चालत नाही. याचं काय, याच्यामध्ये 4 पण चुकीचं आहे. म्हणून 1 आणि 3 हे तुमचं करेक्ट आहे, सर, पर्याय क्रमांक 1 आणि 3 लक्षात आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद म्हणजे मंत्रिमंडळ म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स हे लोकसभेला उत्तरदायी असतं. काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स लोकसभेला उत्तरदायी असतं कोणत्या कलमानुसार. सिंपल आहे, 78 पंतप्रधानांचं कर्तव्य येणार नाही, 73 बेसिक घटक आहे येणार नाही, 74 राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल, परंतु मंत्री परिषद जबाबदार आहे असं म्हटले कलम 75 उत्तर येणार. म्हणजे मंत्री परिषद म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर लोकसभेला जबाबदार आहे कलम 75 हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं घटक लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, पुढील विधानापैकी कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. केंद्रातील मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या संसदेला जबाबदार असतं. सामुदायिकरित्या लोकसभेला जबाबदार असतं. ओके, तिथं तुम्हाला संसद, त्यामुळं पहिलं विधान हे चुकीचं आहे. लोकसभा व राज्यसभा यांचे सदस्य असलेल्या व्यक्ती केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्री होण्यास पात्र असतात. डेफिनेटली, किंवा मंत्री व्हायचं असेल तर तो लोकसभेतलाच असावा असं काही नाही. राज्यसभेतला सदस्य असेल, तो खासदार असेल, तरीसुद्धा तो मंत्री होऊ शकतो. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल बघा, अरुण जेटली म्हणजे नरेंद्र मोदी यांनी 2014 जेव्हा ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले मोदी, त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये अरुण जेटली यांनी अर्थ खातं सांभाळलं होतं, अरुण जेटली. परंतु अरुण जेटली एकदा पण लोकसभेवर निवडून आले नाही, ते राज्यसभेचे खासदार होते, तरी सुद्धा ते मंत्री होते. लक्षात राहू द्या, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा यांचं सदस्य असलेले व्यक्ती मंत्री होण्यास पात्र असतात. फक्त दुसरं विधान तुमचं काय असणार आहे यामध्ये बरोबर असणार आहे. तुम्हाला तो घटक समजला पाहिजे, एकदा समजला की तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील अनुच्छेद 78 तरतुदीनुसार खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे. तर कलम 78 काय सांगितलं आपण, पंतप्रधानांची कर्तव्य, एवढं फक्त लक्षात घ्या. मग पंतप्रधानांचं कर्तव्य ऑप्शनमध्ये कुठं दिसते, पर्याय क्रमांक 4, याचा अर्थ उत्तर आहे. आता मंत्र्यामधलं खातेवाटप पंतप्रधान ठरवतात 78, किंवा जेव्हा पंतप्रधान राजीनामा देतात तेव्हा मंत्रिमंडळ बरखास्त येणारच नाही ना,
पंतप्रधान कर्तव्य कुठं आहे? शब्दप्रयोग कलम 78 मध्ये. 78 मध्ये काय म्हटलं की पंतप्रधानांचं कर्तव्य असतं की राष्ट्रपतीला संघराज्याच्या प्रशासकीय कारभारासंबंधी आणि अधिनियमाच्या प्रस्तावास संबंधित मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय कळवणे. याचा अर्थ दिलेला प्रश्न कसाही असू द्या, तुमचा बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. 74 मध्ये काय आहे, 75 मध्ये काय आणि 78 मध्ये काय, बाकी काही घटक तुम्हाला बघायचा आहे का किंवा त्याच्यामध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं आहे का नाही, तेवढं समजलं तुम्ही उत्तर देऊ शकताय. ओके, क्लिअर झालं. कलम 78 म्हटलं की पंतप्रधान करतोय, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं बिनचूक उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. आता तुम्हाला काय दिलंय, तुम्हाला म्हटलंय कलम 75 शी संबंधित तरतुदी कोणत्या. आता कलम 75 म्हटलं राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार मंत्र्याची नियुक्ती करेल, बरोबर आहे. हा मागाशीच प्रश्न विचारलाय, मंत्री पद लोकसभेत जबाबदार असेल, बरोबर आहे. राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी, राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली मंत्री परिषद असेल, हे 74 मध्ये सांगितलंय, लक्षात आहे का. 75 विचारले, राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असेल, 74 मध्ये डेफिनेटली सांगितले ना की तुम्हाला अशा प्रकारे, आणि मंत्र्यांचं वेतन व भत्ता संसदेकडनं 75. म्हणजे 3 तर येत नाही, हे फिक्स झालं. 3 येत नाही म्हणजे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला आणि इथला ऑप्शन गेला. पर्याय क्रमांक 2 1 2 4 हे तुमचं बरोबर आहे, म्हणजे तुमचा घटक तो तिथं लक्षात येईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न थोडासा अवघड आहे, विचार करून उत्तर द्या. भारतीय राज्यघटनेच्या 3 परिशिष्टामधील केंद्रीय मंत्र्यांनी घ्यावयाच्या शपथेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने मी भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता कायम राखीन या शब्दाचा समावेश करण्यात आला. भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता कायम राखीन 44 घटना दुरुस्ती, किती सालची, 1978 सालची. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला हे रिपीट झालेलं आहे, बघा डबल डबल रिपीट होते. योग्य पर्याय निवडायला सांगितले. भारतीय संविधानानुसार भारताच्या राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कारभार करावा लागतो, बरोबर आहे. राष्ट्रपती त्या सल्ल्याचा पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा मंत्रिमंडळाकडे पाठवू शकतात का, सल्ला पाठवू शकतात, कोणत्या घटनादुरुस्तीनं पाठवू शकतात, परंतु पुनर्विचारानंतर मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो असं पाहिजे होतं, नाही दिल्यामुळे विधान चुकीचं आहे. म्हणजे हे 44व्या घटनादुरुस्तीचं होतं, 44वी घटनादुरुस्ती, मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला पुनर्विचारासाठी पाठवू शकतो असं म्हटलेलं. म्हणजे इथं काय झाले दुसऱ्या विधानात, तर इथं बंधनकारक नाही म्हटले तर ते बंधनकारक असतं. म्हणजे समजा राष्ट्रपतींनी काय केलं, एक सल्ला आहे तो मंत्रिमंडळाकडे पाठवला, समजा मंत्रिमंडळाने एखादा सल्ला राष्ट्रपतीकडे पाठवला, राष्ट्रपती काय करतील, त्या सल्ल्याचा पुनर्विचार करण्यासाठी ते पुन्हा मंत्रिमंडळाकडे पाठवतील आणि म्हणतील तुम्ही याच्यावर विचार करा, हे बरोबर नाही. पुनर्विचारानंतर पुन्हा जर मंत्रिमंडळानं तो सल्ला राष्ट्रपतींना दिला तर राष्ट्रपतीवर तो बंधनकारक असतो. याचा अर्थ दिलेल्या विधानामध्ये दुसरं चुकीचं आहे पण पहिलं बरोबर आहे. म्हणजे 1 बरोबर B चूक, पर्याय क्रमांक 2 तुमचं डेफिनेटली करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. हा बऱ्याच वेळा रिपीट झाला आहे. राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्यातले संबंध संविधानातल्या खालीलपैकी कोणत्या कलमांनी विस्तृतपणे अधिराज्यित होतात. 74, 75, 78, 73 येत नाही, हे आपण आत्ताच बघितलं. 1, 3, 4 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे, कारण हा घटक आपण आत्ताच जस्ट अगोदरच्या 2 प्रश्नापूर्वी डिस्कस केलाय की आपला टॉपिक असतो आहे कलम 74 काय, 75 काय आणि 78 काय. पंतप्रधानांचं कर्तव्य म्हटलं की कलम 78, हे तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे. म्हणजे प्रश्न कसा विचारला जातोय त्यावरनं तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता, हे तुम्ही इथं लक्षात घ्या. ठीक आहे, आता आणखी एक प्रश्न बघूया. हा प्रश्न होता, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे राष्ट्रपतींना मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक आहे. आता इथं तुम्ही कम्प्यूज व्हाल. कम्प्यूज म्हणजे कसं, 42, 44, 24 आणि 52. 52 म्हणजे पक्षांतर बंदी कायदा, किंवा त्याला आपण 52वी घटनादुरुस्ती 1985ची, ह्याच्यावरून तुम्ही उत्तर देऊ शकता. कम्प्यूज काय होतं या 2 घटनांमध्ये, याचं करेक्ट आन्सर जर बघितलं 42वी घटनादुरुस्ती, की राष्ट्रपतींना मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार वागणं बंधनकारक आहे, 42 घटनादुरुस्ती. समजा मी तुम्हाला असं म्हटलं, घटनादुरुस्ती विधेयक आहे, एखादं घटनादुरुस्ती विधेयक आहे आणि ह्या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी देणं राष्ट्रपतीवर बंधनकारक, घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी देणं
राष्ट्रपतीवर बंधनकारक, राष्ट्रपतीवर बंधनकारक केलं हे कोणत्या घटनादुरुस्तीनं? मग तुमचं उत्तर काय असणार आहे? 24वी घटनादुरुस्ती. म्हणजे पॉईंट काय विचारला जातोय, तुम्हाला काय विचारलं ते तुम्हाला उत्तर काय द्यायचं आहे हे इथं जास्त बेनिफिशियल किंवा जास्त इम्पॉर्टंट ठरतं की घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी देणं राष्ट्रपतीवर बंधनकारक, 24वी घटनादुरुस्ती. ठीक आहे, तर आजचा जो भाग होता या भागामध्ये आपण एवढे प्रश्न पाहिलेत. आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके, थँक्यू.